हाय। तर गेले काही वर्ष एक मला प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर मला आजता गायत मिळालेलं नाही, पण हे उत्तर मला आज हवंय म्हणजे हवंय। हे जे रिलेशनशिप मध्ये लोक असतात त्यांच्यात जेव्हा भांडण होतात, काही खटके उडतात, काही बिनसत एकमेकांवर फुगून बसतात, तेव्हा हे लोक या सगळ्याचा राग जेवणावर का काढतात? म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं, मी तर काल रात्री जेवलोय, तू काल रात्री जेवलायस, मी काल सकाळी फक्त एक कॉफी प्यायले होते, त्यावर मी काहीच खाल्लेलं नाहीये। खरच? अरे इथे 2 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला ना तर कावळे ओरडतात माझ्या पोटात, इतकी भूक लागते मला। म्हणजे माझ्या बाबतीत असं काही झालं ना तर मी दुप्पट जेवेन का? तर माझ्या अंगात ताकद येईल, मी आणखी जोशाने मांडू शकते। हे लोक कसे राहू शकतात? म्हणजे खरंच हे खरं असतं का? मला सांगा ना तुम्ही एकदा, की उगाच आपलं काही बोलायचं म्हणून बोलतात, की पोटभर जेवतात प्रॉपर अगदी, आणि मग खोटं सांगतात की मी जेवलेच नाहीये, मी जेवलोच नाहीये, का तर समोरच्याला दया वगैरे यावी म्हणून। असं काही असतं का? नाही, म्हणजे असं काही फंड असेल तर प्लीज मलाही सांगा। इन फ्युचर असं काही माझ्या बाबतीत झालं तर मीही असंच करेन, म्हणजे व्यवस्थित जेवेन आणि खोटं सांगेन। सांगा म्हणजे याचं उत्तर आता तुम्हीच द्या मला।